नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळातील व्हिसलिंग वूड या ठिकाणी। व्हिसलिंग वूड ला दुसरं नाव येथील स्थानिक भाषेमध्ये आहे, ते म्हणजे स्वर्ग। काही लोक याला जन्नत देखील म्हणतात, आणि त्याला जन्नत का म्हणत असतील किंवा स्वर्ग का म्हणत असतील याचं उत्तर आपल्याला ही जी वनराई आहे ही पाहिल्यानंतरच लक्षात येतं। आणि हे पूर्णपणे सुंदरसे पूर्ण वाढ झालेले असे जवळजवळ नाही म्हटलं तरी 100 फुटापेक्षाही जास्त उंची असलेले सरळ वृक्ष एकाच ठिकाणी एका ठराविक अंतरामध्ये उगवलेले दिसतात, आणि अतिशय नयनरम्य अशा पद्धतीचा हा एक देखावा इथे आहे। आणि महाबळेश्वरला महाराष्ट्राचं नंदनवन, मिनी काश्मीर, स्वप्ननगरी, ड्रीमलँड अशा पद्धतीची वेगवेगळी जी नावं दिली जातात त्याचं कारण काय असावं याचं गणित देखील आपल्याला या महाबळेश्वरला भेट दिल्यावरच समजून येतं। आणि आपल्या लक्षात येईल की या ठिकाणाला जे नाव आहे ते व्हिसलिंग वूड असं नाव आहे। आणि व्हिसलिंग वूड हे नाव असण्यापाठीमागचं कारण म्हणजे की या झाडांमधून जेव्हा वारा प्रवास करतो तेव्हा एक विशिष्ट प्रकारे शिटी मारल्याप्रमाणे असा आवाज इथून बाजूला जातो, आणि विसल केल्यासारखा तो एक आवाज आहे, आणि त्यामुळेच याला व्हिसलिंग वूड्स असं नाव म्हटलेलं आहे। तुम्ही जरी हा व्हिडिओ पाहत असताना जर याचा वापर केला, हेडफोनचा वापर केला, तर तुम्हाला देखील हा आवाज स्पष्टपणे जाणवू शकतो, तुम्ही देखील त्याचा अनुभव घेऊ शकता। आत्ता सध्या मी 2 मिनिटाचा पॉज इथे यासाठीच घेतोय की हा आवाज सध्या चालू आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला घेता येईल। हा जो आपण आवाज नैसर्गिकरित्या ऐकत आहात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिक्सिंग नाही आहे, हा व्हिसलिंग वूड्समध्ये येणारा हा असा आवाज आहे। आणि आज आम्ही तुम्हाला आमच्यामार्फत हा आवाज किंवा हे जे नैसर्गिक सौंदर्य आहे हे तुमच्याकडे पाठवत आहोत या व्हिडिओमार्फत। आणि त्याचं कारण आहे की महाबळेश्वर म्हणजे नक्की काय याचा अनुभव देखील आपल्या सर्वांना यायला पाहिजे, आला पाहिजे, यासाठीच हा एक प्रयत्न आहे। आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।